भावाने समजूत घातली पण विवाहित बहिणीने ऐकलं नाही. कौटुंबिक कलहातून स्वतःला संपवलंय. ही घटना औरंगाबाद येथील कौटुंबिक कलहातून उच्चशिक्षित विवाहितेने घरातच कळपास घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी औरंगाबाद येथील हर्सूल परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. हर्सूल पोलिसांनी विवाहितेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी खाटीमध्ये घडला आहे. या प्रकरणी नवऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. हर्सूल पोलिसांनी विवाहितेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर पुन्हा नोंदवण्याचं आश्वासन दिले. नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर माहेरच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घाटीमध्ये घडला. कावेरी कृष्णा सोडवणे, वय 24, राणा सारा, सिद्दीकी कॉलनी, पिसादेवी रोड, हर्सूल असं गळफास घेतलेल्या विवाहितीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कावेरीचा पती एका खाजगी रुग्णालयात नोकरीला आहे. लग्नानंतर काही दिवसातच त्याचे रंग दाखवण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यास दारू पिण्याचंही व्यसन जडलं होतं. त्याशिवाय कावेरीने नातेवाईकांनाही सांगितलं होतं. मंगळवारी रात्री तिने भावाला फोन करून आत्महत्या करणार असल्याची कल्पना दिली. मात्र बहीण नेहमीप्रमाणे रागाच्या भरात बोलत असल्यामुळे त्याने तिला समजावून सांगितलं. त्यानंतर बुधवारी रात्री कावेरीने सायंकाळी 6 सुमारास घरातील सिलिंग फॅनला पास घेतला. हा प्रकार रात्री पती घरी आल्यानंतर उघडकीस आला. त्याने शेजारीच्या मदतीने तिला घाटी रुग्णालयात दाखल केला. त्यासाठी रात्री 9 सुमारास तिला मृत घोषित केला. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक सुनील चव्हाण हे करतात. ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, औरंगाबाद.